महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. महानगरपालिकेच्या मदत कार्य पथकाने केलेल्या स्वच्छता कार्याचे पुणे पूरग्रस्तांकडून प्रशंसात्मक आभार. पुणे शहर व परिसरात अतिवृष्टीतील पूर परिस्थितीमुळे ओढवलेल्या अडचणीच्या स्थितीत पूर ओसरल्यानंतर तेथील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेचे मदतकार्य पथक धावून गेले आहे. नेहमीच इतरांच्या मदतीसाठी सज्ज असणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या पथकाने सिंहगड रोड एकता नगरी परिसरात केलेल्या स्वच्छता कार्याचे तेथील लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी मनापासून कौतुक करीत आभार मानले आहेत. त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत नमो मपा मदत कार्य पथकास सिंहगड रोड परिसरातील एकता नगरी हा पूरग्रस्त भागात साफसफाई करण्याचे सूचित करण्यात आले. या पथकाने ज्या आत्मीयतेने स्वयंस्फूर्तीने काम केले त्यांची प्रशंसा तेथील माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे तसेच त्या परिसरातील नागरिकांनी केलेली असून नवी मुंबई महानगरपालिकेचे आभार व्यक्त केलेले आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची स्वच्छता राखतानाच इतर शहरांच्या अडचणीच्या काळात नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच धावून गेली असून पुणे येथील पूरग्रस्तांना केलेल्या मदतीची तेथील नागरिकांप्रमाणेच पुणे महानगरपालिकेकडूनही आभार व्यक्त करीत दखल घेण्यात आलेली आहे. नमस्कार, माझं नाव महेश साठे, मी इथे पूजा पार्क सोसायटीत राहतो. खाली जबरदस्त पावसामुळे आमच्या घरी खूप धुळदंड झाली, खूप कचरा तयार झाला, चिखल झाला होता. नवी मुंबईचे जे स्वच्छता कर्मचारी आले त्यांनी खूपच सहकार्य केलं, इथला सर्व गाळ काढला, स्वच्छता केली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. मी मंजुषा दीपक नागपुरे, मी सिंहगड रोडची माजी नगरसेविका आहे. खडकवासला धरणातून जास्त पाणी सोडल्यानंतर सिंहगड रोड येथील निंबस नगर, चरवड नगर, एकता नगरी, विठ्ठल नगर या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात पूर आला होता. त्या पुरामुळे इकडच्या लोकांचं खूप नुकसान झालंय. प्रचंड गाळ आणि राणा रोडा हा अगदी घरात घरोघरी साचलेला होता, सगळ्या रस्त्यावरती होता. त्यामुळे आम्हाला इथे मदतीची फार आवश्यकता होती. नवी मुंबई महानगरपालिकेकडनं स्वच्छता मुख्य स्वच्छता सचिव आहेत इंगळे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आहे. या संपूर्ण टीमने इकडे येऊन खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सगळी स्वच्छता करून दिली, खूप काम केलं आमच्यासाठी. सगळा राडा रोडा उचलून टाकला, लोकांचं जे काही सामान घरातलं दुकानातलं जे काही खराब झालेलं होतं ते सुद्धा उचलून टाकायला मदत केली. त्यामुळे मी अत्यंत आभारी आहे. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.